राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती विस्तारून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेतील वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्याकरता आर्थिक वर्ष 2017-18 महाराष्ट्र ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या नवीन योजनेमध्ये नवीन लाभार्थी घटकांचा समावेश, प्रति कुटुंब प्रतिवर्ष विमा संरक्षणाच्या मर्यादेत वाढ, अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत वाढ, नवीन उपचार पद्धतीचा समावेश इत्यादी बाबीचा हा अंतर्भाव आहे. आणि सदर योजनेसाठी 1316 कोटी इतका निधी प्रस्तावित केला गेला आहे.